माणूस त्याच्या शिक्षणाने किती जरी मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असणे फार गरजेचे आहे. याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील ऍडव्होकेट संदीप सूर्यकांत बेंद्रे होय. संदीप यांचे प्राथमिक शिक्षण विद्याविकास प्रशालेमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेत झाले. सध्या ते याच शाळेचे पॅनल वकील म्हणून काम पाहतात. दयानंद महाविद्यालयात कला शाखेतील पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी समाज कार्याच्या अभ्यासासाठी भारती विद्यापीठ येथे मास्टर इन सोशल वर्कची पदवी घेतली. पुढे आपण सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असावे या विचारातून त्यांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या इंडियन लॉ स्कूल पुणे येथून 2005 साली आपली वकिलीची सनद घेतली. जिल्ह्यातील नामवंत वकील विजय मराठे आणि उमेश मराठे यांच्या सहवासातून त्यांनी आपला वकिली पेशा प्रामाणिकपणे जपला. 10वी पास झाल्यावर वडिलांनी त्यांना सायकल घेऊन दिली आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना गाडी घेऊन दिली. वडिलांची हीच आठवण त्यांना दैनंदिन जीवनात जगण्याची प्रेरणा देते. येत्या काळात जिल्ह्यातील नामवंत वकील होण्याची जिद्द त्यांच्या अंगी आहे. दिवाणी कामगार आणि औद्योगिक शाळा न्यायाधिकरण महसूल ग्राहक मंच आणि सहकार न्यायालयात आतापर्यंत अनेक लढे लढले आहेत. त्यापैकी शंकर कारखान्यातील कामगारांना अगदी प्रामाणिकपणे त्यांना फंड मिळवून दिला. शिवाय कामगार कायदा अंतर्गत मयत कामगारांच्या वारसांना हक्काचे पैसे मिळवून दिले आणि विठ्ठल कारखान्यातील कामगारांना सुद्धा न्याय मिळवून दिले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र कडून आणि विठ्ठल साखर कारखाना कडून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. न्याय मागणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळवून देणारे संदीप बेंद्रे यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांना यंदाचा 95 माय एफ एमचा वन ऑफ द बेस्ट कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल लीगल ॲडवायझर इन पुणे सोलापूर लातूर अँड धाराशिव डिस्ट्रिक्ट हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत. वन ऑफ द बेस्ट कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल लीगल ॲडवायझर इन पुणे सोलापूर लातूर अँड धाराशिव डिस्ट्रिक्ट कॉलिंग अपॉन स्टेज ॲडव्होकेट संदीप बेंद्रे.